मिरजेत महापालिकेच्या जागेवर डोळा असणाऱ्या गाळे भाडेकरूंनी राष्ट्रमातांच्या प्रतिभेचं विद्रुपीकरण केलं. उपायुक्त स्मृती पाटील यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या प्रयत्नातून हजरत शमनामिला साहेब शॉपिंग सेंटर इमारतीमध्ये आस्था बेघर महिलांचं केंद्र उभारण्यात आलं आहे. या लगत असणाऱ्या महापालिका दवाखान्याच्या जागेत काही दिवसांपूर्वी महापालिका आरोग्य विभागाचं भंगार साहित्य आणि कचरा ठेवला जात होता. बेघर केंद्रात आलेल्या महिलांनी या परिसराची स्वच्छता करून या परिसराचं नंदनवन केलं आहे. बेघर महिलांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं, या बेघर महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी इमारतीच्या भिंतीवर राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ यांची तैलचित्र काढण्यात आली आहेत. या महापालिका दवाखान्याच्या जागेवर डोळा असलेल्या गाळे भाडेकरूंनी या तैलचित्रांचं विद्रुपीकरण केलं आहे. आज ही घटना समजताच उपायुक्त स्मृती पाटील यांनी विद्रुपीकरण करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावली आहे. या दुकानदारांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार. सांगली मिरज कुपट महापालिकेच्या वतीनं आपण मागे पाहत आहात. तिथं आस्था बेघर निवारा केंद्र गेले 1.5 वर्षापासून चालवलं जात आहे. सगळ्या बेघर गरजू अडचणीत सापडलेल्या अशा सगळ्या महिलांना इथं सांभाळ केला जातो. आणि त्यानंतर वर बाहेर आस्था बेघर केंद्राच्या बाहेर थोडंसं हवेला फिरण्यासाठी तर काहीतरी फ्रेश वाटावं यासाठी हे बाहेरचा पूर्ण खराब होता परिसर. हा जो बघता इथे सगळा कचरा होता तर ह्या स्वतः महिलांनी स्वच्छता केली आणि एक आदर्श वाटावं म्हणून इतिहासातील महान व्यक्तिमत्व महिला व्यक्तिमत्व होत्या अशांच्या बोलत्या भिंती आम्ही पाठिंबामध्ये बघताय त्या आम्ही तयार केलेल्या होत्या. पण याच्यासमोर जी दुकानगाळे आम्ही भाड्याने दिलेले आहेत महानगरपालिकेला तिथल्या काही काय म्हणायचं तर माथे फिरू म्हणायला काही हरकत नाही अशा लोकांनी तिथं त्या भिंतीचं विद्रुपीकरण केलेलं आहे. तिथं मोठे मोठे खोल भुसके पाडलेले आहेत अक्षरशः. आणि वाईट आहे हे, म्हणजे ही जर एवढी विकृती असेल समाजात महिलांविषयी तर असे किती केंद्र चालवायचे आणि कोण सुरक्षित आहे हा विचार आहे. आता त्या महानगरपालिकेच्या वतीनं मालमत्तेचं नुकसान केलं महापालिकेचं तर आम्ही नोटीससुद्धा आत्ता बजावलेली आहे आणि पुढील कारवाईसुद्धा करू आहे त्यांच्या.